या आठवड्याभरात मराठी मनोरंजन विश्वात काय घडलं खास याचा आढावा आपण घेणार आहोत वीकली टॉप 10 मध्ये. मागच्या आठवड्यात अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणपतीचं आगमन झालं होतं. या सेलिब्रिटींनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. उषा नाडकर्णी, मेघा धाडे, स्वप्ना वाघमारे अशा अनेक कलाकारांनी बाप्पाला निरोप दिला. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिराच्या गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी कलावंतांच्या ढोलताशा पथकानं यंदा पहिल्यांदाच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या गणपती विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला. यामध्ये अभिनेता सुयश टिळक, श्रुती मराठे, अनुजा साठे यांसारख्या कलाकारांनी आपली कला मुंबईकरांसमोर सादर केली. या आठवड्यात अनेक सेलिब्रिटींच्या घरी गौराईचं आगमन झालं. अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याकडेही गौराईचं आगमन झालं. अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन गौराईचं दर्शन घेतलं. विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज सिनेमाचा दुसरा पार्ट बॉईज 2 हा 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आठवड्यात या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न या सिनेमातील अरारा खतरनाक हे भाईटम सॉन्ग नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मुख्य भूमिका असलेला शुभलग्न सावधान हा सिनेमा 12 ऑक्टोबरला आपल्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला असून या सिनेमाची कथा लग्न या विषयावर फिरत असून लग्नाबद्दलची लोकांची विविध मतमतांतर देखील यामध्ये दाखवण्यात आली आहेत. मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने बिग बॉस 12 सीझनमध्ये एंट्री केली आहे. शिल्पा शिंदेप्रमाणेच नेहा सुद्धा हे पर्व जिंकणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. महेश मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजी पार्क हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. न्याय देवता आंधळी असते आम्ही डोळस होतो अशी या सिनेमाची टॅगलाईन असून नुकताच या सिनेमाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. प्रवीण राजन कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग या सिनेमातील चंद्रमुखी हे गाणं प्रदर्शित झालंय. हे गाणं अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियांका यादव या कलाकारांनी गायलं असून हे गाणं लग्नातील हळदी सोहळ्यावर साकारण्यात आलंय. अभिनेत्री स्पृहा जोशीच्या पावलावर पाऊल ठेवत तिचा नवरा वरत लघाटे देखील सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. स्पृहाच्या आगामी होम स्वीट होम सिनेमातील इकडून तिकडे या गाण्यातून तो पहिल्यांदाच सिनेमा झळकणार आहे. तर या होत्या मराठी मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या 10 बातम्या वीकली टॉप 10 मध्ये. पण अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी.